नमस्कार. जालगाव कुंभारवाडी तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी मागील दोन शतकांपासून हनुमान जयंती उत्सव चतुर्शुद्ध पौर्णिमा या दिवशी आयोजित केला जातो. आणि या निमित्तानं आदल्या दिवशी श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली जाते. यावेळी विविध कार्यक्रमांचं आयोजन कुंभारवाडीमध्ये केलं जातं. या कार्यक्रमांमध्ये ग्रामस्थ महिला युवक मंडळ त्याचप्रमाणे मुंबई येथील आमचे ग्रामस्थ सहभागी झालेले असतात. दुसऱ्या दिवशी हनुमान जयंतीचा उत्सव असतो. सकाळी 5 वाजता जन्मकाळाचं कीर्तन होतं आणि त्यानंतर हा उत्साह वाढत जातो. त्यानंतर महाआरती आणि मग रथ मिरवणूक निघते. आता आपण पाहत आहे की आज या 2 वर्षाच्या कालावधीनंतर कोरोनाचा काळ गेल्यानंतर मोठ्या प्रमाणात उत्साह आमच्या भक्तांमध्ये आहे. मोठ्या प्रमाणात भक्तजण यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि या हनुमान जयंतीचा जो वारसा आहे या उत्सवाचा तो आमची पुढे नेणार आहे. या लहान बालगोपाळ आहेत, त्यांनी आज या ठिकाणी बाल हनुमानाचं रूप धारण केलेलं आहे. त्यांच्यामध्येही शक्ती निर्माण झालेली आहे आणि आम्ही प्रार्थना करतो की या हनुमंता चरणी की आमच्या या समस्त जालगाव कुंभारवाडीचे ग्रामस्थ जे या ठिकाणी काम करतायत, विविध ठिकाणी विविध नोकऱ्यांमध्ये आहेत, मुंबई सारख्या ठिकाणी बाहेरगावी काम करतायत, त्या सर्वांना चांगली शक्ती मिळो अशी मी भगवंत चरणी प्रार्थना करतो. हनुमंत महाराज की जय. नमस्कार, माझं नाव विलास नारायण जालगावकर. मी या जालगावचा ग्रामस्थ आहे. आमचा या मारुती जन्मोत्सव
हा गेली 2 शतकापेक्षा अगोदरपासून हा उत्सव अविरहित चालू आहे. या उत्सवाचं महात्म्य म्हणजे आमचा मारुती देवस्थान जो आहे हा जागृत देवस्थान आहे, म्हणजे लोकांच्या हाकेला धावणारा देवस्थान आहे. आणि म्हणून आमच्या वाडीतल्या लोकांची आणि इतर गावातल्याही गावाच्या बाहेरच्याही लोकांची या देवस्थानावरती मोठी श्रद्धा आहे. आणि म्हणून त्यांनी 90 जे बोललेले आहेत ते 90 बोललेले फेडण्यासाठी या मंदिरामध्ये येत असतात, कारण की त्यांची मनोकामना हे आमचा मारुतीराया पूर्ण करत असतो. हे आणखीन या वाडीचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे गेली 2 शतकं अगोदरपासून हा उत्सव अविरत चालू आहे तो आहे, परंतु एक वैशिष्ट्यपूर्ण सांगावंसं आणि अभिमान असं मला वाटतं आहे की हा उत्सव जो आहे हा उत्सव संपूर्ण वाडी एकत्र मिळून एक ज्युटीने एक दिलाने एक मताने श्रद्धा मारुती श्रद्धा ठेवून हा उत्सव अविरतपणे आत्तापर्यंत चालू ठेवलेला आहे. आणि पुढेही आमची येणारी जी युवा पिढी आहे ही युवा पिढीसुद्धा आम्ही पूर्वीच्या लोकांचा आदर्श घेतला, आमचा आदर्श घेऊन ही युवा पिढीसुद्धा हा उत्सव अविरतपणे चालू ठेवणार, कारण शेवटी ही मारुती रायाची श्रद्धा मारुती रायाचा आमच्यावरती असणारा आशीर्वाद हा आशीर्वाद आत्तापर्यंत आम्ही आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे. आणि पुढेही तशा पद्धतीने मारुतीराजाचा आमच्या मागं आशीर्वाद राहणार आणि हा उत्सव आमच्या संपूर्ण ग्रामस्थ मंडळांच्या वतीनं तो अविरत त्यांच्याकडून करून घेणार आहे. धन्यवाद.